अमरावती शहरातील गाडगे नगर परिसरात येणाऱ्या राठी नगर येथे राहणाऱ्या महिलेला जनगणना कर्मचारी असल्याचे खोटे सांगून तब्बल 7 लाख रुपयांचा एवज काढून पसार झाल्याची धक्कादायक घटना भर दिवसा घडली. दोघांनी पाणी पिण्यास मागून आतमध्ये प्रवेश करून महिलेच्या गळ्याला चाकू लावून लूटमार करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेत एका कॅमेऱ्यात 2 मास्क आणि दुपट्टाधारी चोटे कैद झाले आहे. अशा दोघांचा शोध घेणे शहर पोलिसांना चांगलेच आव्हान झाले आहे. महिलांनो, आपण जर घरी एकट्या असाल तर सावधान व्हा. आपल्या घरी जर कोणी व्यक्ती कोणत्या योजनेची चौकशी करायला येत असेल तर पूर्ण खात्री करूनच माहिती द्या, अन्यथा आपली फसवणूक होऊ शकते. अशीच खळबळजनक आणि धक्कादायक घटना भरदिवसा गाडगे नगर परिसरातील राठी नगरात घडली. राठी नगर परिसरातील कम्प्युटर सर्कल गल्लीत राहणारे नायब तहसीलदार प्रशांत अडसुळे यांच्या घरी अज्ञात 2 इसमांनी 30 जानेवारीला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान प्रवेश केला. यावेळी घरात जयश्री प्रशांत अडसुळे या घरात एकट्याच होत्या. 2 इसम स्वतःला जनगणना कर्मचारी असल्याची बतावणी करून जयश्री अडसुळे यांना आधार कार्डची मागणी केली. त्यांच्यावर विश्वास करून आधार कार्ड दाखवले. अशातच एकाने पाणी पिण्यास मागितले. जयश्री यांनी घरात पाणी आणण्यास घरात गेल्या असता दोघांनी त्यांच्या मागे घरात प्रवेश करून अचानक चाकू काढून जयश्री अडसुळे यांच्या मानेला चाकू लावून जमिनीवर पाडले. त्यांना धमकी दिल्याने घाबरलेल्या अवस्थेत जयश्री या काही वेळ शांत राहिल्या. याची संधी साधून दोघांनी 60 ग्राम सोन्याचे आभूषण किंमत 3,72,000, सोन्याचे मंगळसूत्र 20 ग्राम किंमत 1,24,000 यासोबतच पर्समधील नगदी 7,000 असा एकूण 7 लाखाचा एवज काढून तात्काळ पसार झाले. या घटनेने राठी नगरात खळबळ उडाली असून महिला दहशतीत असल्याचे दिसून आले. ते आले आणि मला जनगणनेसाठी विचारलं. आम्ही जनगणनेसाठी आलो म्हणे आणि मला सगळ्यांचे नावे विचारली. मग मी सगळ्यांचे नावं सांगितले आणि आधार कार्डचा नंबर विचारला. तो आधार कार्डचा नंबर दिला आणि मग एकदम मला पाणी मागितलं. पाणी मागितल्याबरोबर मी आतमध्ये आली आणि पाणी द्यायला बाहेर जशी निघाली तसंच मला त्यांनी माझ्या मानेवर चाकू लावला आणि मला खाली पाडलं आणि आवाज नको करू म्हणे आणि जे काही आहे तुझ्याजवळ ते दे म्हणे सगळं. मग मी म्हटलं बरं ठीक आहे, ओरडू नको म्हणे मला. ठीक आहे म्हटलं, मला मारू नका, तुम्हाला जे पाहिजे ते घेऊन जा वाटल्यास म्हटलं. मग त्यांनी जे होतं ते सगळं सोनं वगैरे नेलं माझ्या हातातलं गळ्यातलं आणि काही कॅश होती 10,000 ती कॅश नेली आणि पिस्तूल काढली होती. पिस्तूल दाखवली मला आणि मला ग्रीलला इथे बांधून ठेवलं. सोनं किती होतं? एकूण 80 ग्राम सोनं होतं. दोघं जण होते. या घटनेची माहिती मिळताच गाडगे नगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा करण्यात आला. परिसरात असलेल्या CCTV कॅमेऱ्याची पाहणी केली असता एका कॅमेऱ्यात 2 चोरटे दिसून आले. एकाने तोंडाला दुपट्टा बांधला होता तर एकाने तोंडाला मास्क लावल्याचे CCTV कॅमेऱ्यात दिसून आले. प्रकरण अतिसंवेदनशील आणि भरदिवसा घडल्याने पोलिसांनी आपला तपास कामाला गती दिल्याचे दिसून आले.